सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी मानसी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये. नेवासा ते नेवासा फाटा दरम्यान नाशिक पाथर्डी बसच्या चालकाने गाडीत झोपून राहिलेल्या प्रवाशास नेवासा मागे गेले आहे, उतरून घ्या असे म्हटल्याचा राग आल्याने त्याने वाहक व चालकाला मारहाण करून शस्त्राने वार करून जखमी केले. याबाबत दाखल फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर सरकारी कामात अडथळा व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुळा धरणावर 5 वर्षानंतर प्रथमच जलसंकट ओढवले आहे. पाणीसाठा घटल्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. खरीपाच्या पेरण्या करण्यासाठी शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. धरणात अवघ्या 1,923 लक्ष घनफूट इतकं जिवंत पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. घनकचरा व्यवस्थापन गेल्या काही दिवसापासून विस्कळीत झाल्याने संतापलेल्या नागरिकांनी घंटागाडी पुढे झोपून आंदोलन केले. गुरुवारी सकाळी अचानक केलेल्या अनोख्या आंदोलनामुळे नगरपंचायत प्रशासनाशी चांगलीच धांदल उडाली. गुरुवारी सकाळी शहरातील वाखुरे चौकात घंटागाडी आली. यावेळी नगरपंचायतीच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत नागरिकांनी घंटागाडी पुढे झोपून आंदोलन केले. शहरातील 17 प्रभागात सध्या अवघ्या 3 घंटागाड्या चालू असून नगरपंचायतीकडे असलेली इतर वाहने नादुरुस्त आहेत, तरीही या वाहनांची बिले काढली जात असल्याचा आरोप करत सदर प्रकरणी चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शांताराम गायके यांनी केली आहे. शेवगाव शहरातील नागरी कृती समितीच्या वतीने शेवगाव नगर परिषद कार्यालयासमोर शहराच्या पाणी प्रश्नावर गुरुवारी सकाळी शेकडो महिलांनी मुक्काम ठोको आंदोलन करून नगर परिषद प्रशासनाला धारेवर धरले. गुरुवारी सकाळी 9 च्या सुमारास सुरू झालेले आंदोलन 7 पर्यंत चालले. दुपारी 1:30 च्या सुमारास तहसीलदार प्रशांत सागडे, नगर परिषदेचे प्रभागी मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन थांबवण्यात आले. घाटकोपर येथील दुर्घटनेनंतर सावध झालेल्या नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने संगमनेर शहरातील अनधिकृत होर्डिंग हटवण्याची कारवाई सुरू केली आहे. श्रीरामपूर शहरातील मुख्य रस्ता, संगमनेर रस्ता, नेवासा रस्ता, शिवाजी रस्त्यावर अनधिकृत होर्डिंग लावण्यात आले आहेत. अनेकांनी त्यासाठी पालिकेची अधिकृत परवानगी घेतली नाही. पावसाळ्याच्या तोंडावर वादळी वाऱ्यामुळे या होर्डिंग्सच्या दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात होती. गुरुवारी शहरातील इमारतींवर धोकादायक होर्डिंग हटवण्यात आले असून कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. शुक्रवार देखील मोहीम सुरू राहील असे संजय शेळके यांनी सांगितले आहे. सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी, नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी, 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध, प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये. HDFC, बजाज फायनान्स, TVS यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध. राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. शेवगाव शहरातील साई गॅस एजन्सीचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये गोडाऊन आहे. या परिसरामध्ये मानवीय वस्ती असल्या कारणाने व वाढत असलेल्या उष्णतेच्या कारणाने इथे मोठा अनर्थ होऊ शकतो. त्यामुळे हे मानवीय वस्तीत असलेले गॅसचे गोडाऊन तत्काळ शहराबाहेर हलवावे अशी मागणी प्रवीण खोमने यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर व शेवगाव तहसीलदार यांच्याकडे केली होती. परंतु यावर कोणतीही कारवाई न झाल्या कारणाने खोमने यांनी गुरुवारी दिनांक 30 रोजी शेवगाव तहसील कार्यालयासमोर प्राणांकित उपोषण सुरू केले आहे. दारूबंदीच्या गावातच सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीला पायबंद घालण्यासाठी लोकनियुक्त सरपंच पुष्पा निगळे, उपसरपंच संतोष बनसोडे सह ग्रामपंचायत सदस्यही रस्त्यावर उतरले. यावेळी दारू विकणाऱ्या 4 घरांची झडती घेण्यात आली. त्यानंतर थेट पोलीस स्टेशनवर मोर्चा नेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांना राजूरमधील अवैध दारू मटक्याबाबत धारेवर धरल्याचे दिसले. यावेळी सरोदे यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर मोर्चेकरी शांत झाले आहे. महाड येथील चवदार तळ्याच्या परिसरातील आंदोलनादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडून विटंबना केल्याप्रकरणी राष्ट्रवादी
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला संगमनेरात जोडे मारो आंदोलन करून या कृत्याचा निषेध करण्यात आला. दरम्यान यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आमदार आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अपघातातील जखमींच्या दवाखान्याचे बिल देण्याच्या कारणावरून झालेल्या वादामुळे जामखेड येथील व्यापारास मारहाण करण्यात आली. या प्रकरणी एक जणासह इतर सहा अनोळखी अशा एकूण 7 जणांविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी व्यापाऱ्यांनी आरोपींना तत्काळ अटक करून कडक कारवाई करण्यासाठी तहसीलदार पोलीस ठाण्याला निवेदन दिले. व्यापाऱ्यांच्या वतीने या घटनेबाबत निषेध व्यक्त करण्यात येत आहे. कोपरगाव तालुक्यातील मान्सून पूर्व आढावा बैठक कोपरगाव तहसील कार्यालय येथे संपन्न झाली असून मान्सून काळात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी नैसर्गिक योग्य ती खबरदारी घेऊन मान्सून पूर्व कामे वेळेच्या आत पूर्ण करावीत, तसेच मान्सून काळातील अतिवृष्टी, पूर, वीज व अन्य आपत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्व यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून नागरिकांना सुसुविधा पुरवाव्यात अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीच्या दरम्यान दिल्या. आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैठकीत कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, नायब तहसीलदार सातपुते, कुलते प्रभारी गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी, कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप, तसेच पाटबंदर, BSNL, जलसंधारण महावितरण विभागाचे अधिकारी यांच्यासह विविध सर्व पालिका विभागाचे आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी, पुरवठा, महावितरण, कृषी व इतर अन्य विविध संबंधित विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आपण सर्व समजदार आहात, आपण अधिकारी आहे, आपण लोकांशी कसं बोलावं हे आपल्याला तर समजतं. समोरचा ठीक आहे, त्यांना समज नसेल, ते काही शिकलेले नसतील, त्यांना समजून त्याचा काय मार्ग आहे, जे काही काम असेल त्यांना समजून सांगावं अशा प्रकारची कळकळीची विनंती करतो. आपण व्यवस्थित त्यांना जर सर्व गोष्टी सांगितल्या तर लोकांचा रोष निम्मा त्या ठिकाणी कमी होतो. सगळ्यांचेच कामं लगेच झाले पाहिजे अशी अपेक्षा कोणाचीच नसते, परंतु आपल्याकडनं एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळाला पाहिजे अशी सर्व नागरिकांची, शेतकऱ्यांची अपेक्षा असते. तर जेव्हा आपण आपल्या ज्या काही, मी म्हणत नाही का सगळे अधिकारी चुकीच्या पद्धतीने वागताय, परंतु जे कोणी आपले प्रतिनिधी असतील ज्यांच्याकडनं लोकांशी संवाद साधण्यामध्ये थोडंफार कमी जास्त होत असेल त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आपण सर्वांनी त्यांना सूचित करावे. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबवे, मात्र तुम्ही पात्र न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री.